महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहे नऊ दिवसानंतर मतदान होणार आहे आणि प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा विदर्भासह महाराष्ट्रात होत आहे आणि एकूणच या जून पासून आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंत जे वातावरण महाराष्ट्रातलं बदललं आहे ते महायुतीच्या बाजूने किती आहे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने किती आहे हे आपण तपासून पाहणार आहे आता एक सर्वे आला आहे पुढे त्या सर्व्हेमध्ये असं म्हटण्यात आलं आहे की जवळपास पाच टक्के पाच ते सहा टक्के वोटिंग पर्सेंटेज जे आहे महायुतीचं ते वाढलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार परत येणार अशी शक्यता दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण विधान लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जरांगे पाटील यांच्यासह अनेक अशा गोष्टी होत्या ज्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला प्रचंड मनस्ताप झाला आणि विदर्भासह महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात त्यांना जागा गमवाव्या लागल्या परंतु या सर्वेनुसार एकशे पासष्ट ते एक ते सत्तर जागा या महायुतीला मिळतील असं म्हणण्यात येत आहे मी सुरुवातीपासून म्हणत होतो की या निवडणुकीमध्ये भाजप एकशे पाच जागेवर जिंकू शकतो कारण की जरांगे फॅक्टर आता जवळपास संपण्यात जमा आहे त्यासोबतच लाडली बहीण योजना याच्यासोबत अनेक अशा योजना आहेत ज्या लोकांना खरोखर पसंत आल्या आहे आणि त्यामुळे एक शेवटची संधी म्हणून सगळे लोक भाजपच्या बाजूनी महायुतीच्या बाजूनी मतदान करणार असं दिसत आहे कारण ज्या पद्धतीने महिलांचं मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन रॅलीजमध्ये होत आहे आणि मध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणात येत आहे आणि यावेळेला एक झालं की दरवेळेला काँग्रेस असो भाजप शिवसे असो शिवसेना असो मोठ्या मोठ्या सभांमध्ये महिला किंवा जे लोकांना आणलं जातं गाड्यांमधून त्यांना पैसे देण्याचे अनेक घटना पुढे आल्या होत्या परंतु या निवडणुकीमध्ये विशेष करून महिलांना ज्या पद्धतीने पंधराशे रुपये एक महिन्याला मिळत आहे ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्या उत्साहाने या रॅलीजमध्ये पार्टिसिपेट होत आहे किंवा कॅम्पेनिंगमध्ये पार्टिसिपेट होत आहे आणि खरोखर यावेळेचा निवडणूक ही तशी वेगळी आहे पक्ष खूप मोठ्या प्रमाणात आहे बंडखोर आहे परंतु प्रॉमिनंट जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावरच विश्वास ठेवायचा त्यांच्याकडेच आपण आपलं मतदान द्यायचं असं लोकांचा एक मानस दिसतो आहे आता लोकांमध्ये फिरल्यानंतर एक गोष्ट आहे की अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसनी रेशनमध्ये ज्या पद्धतीने धान्य मिळायचं त्या त्याच्यातही कटौती करायची ऐन दिवाळीच्या वेळेला रॉकेल मिळायचं नाही पाम तेल मिळायचं नाही साखर मिळायची नाही गहू मिळायचं नाही असं असताना आता जे लाभार्थी आहे त्यांच्या डायरेक्ट खात्यावर पैसे चाललेले आहे त्यामुळे मधला जो कट होता एजंटचा तो दूर झाला आहे आणि लोकांचं एकच म्हणणं आहे की आपल्याला जो पक्ष मदत करतो किंवा आपल्या कुटुंबाला चालवायसाठी जो लोक मदत करतो त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि एक गोष्ट आहे की ह्या पाच वर्षाचा म्हणजे आता जी निवडणूक होईल तेवीस तारखेला तो निकाल लागेल त्याच्यानंतर मात्र भाजपला खरोखर लोकांचं जे मूड आहे त्याला तसंच ठेवायसाठी खूप मेहनत करावी लागणार खूप काम करावं लागणार आणि आता जो फोडाफोडीचा राजकारणाचा मुद्दा होता तो पूर्णपणे दूर तर दिसत आहे लोकांना ते मनात नाहीये की यांचे आमदार फोडले त्यांचे आमदार फोडले हा मुद्दा नाही आहे मुद्दा बेरोजगारीचा आहे त्यासाठी प्लॅन ऑफ ऍक्शन परवा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार आहे त्यासोबतच इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे काँग्रेसला संविधान संविधान बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त दुसरा काही मुद्दा नाही आहे सांगायला आणि जर मुद्द्याला विरोध केला तर त्या महिलांना थेट थेट विरोध केलेला दिसतो आहे त्यामुळे कैचीच सापडल्या जात आहे आता परवाच्या एका भाषणामध्ये महाविकास आघाडीनी खूप वाईट गेलं आहे असं खुद्द नाना पटोलेच म्हणणार म्हणजे असं डोक्यात त्यांच्या ह्या सगळ्या योजना शिरल्या आहेत की मध्ये नेमकं काय बोलायचं कोणावर आरोप करायचे हेच त्यांना कळत नाही आहे आणि राहुल गांधी फक्त आणि फक्त आणि फक्त संविधान संविधान एक संविधान म्हणत आहे पण ह्या सहा महिन्यामध्ये संविधानाच्या सहलाही हात लागलेला नाही कोणीही बदलवलेले नाही आणि ते व्हॉट्सअपवर जे व्हिडिओ फिरतात जे लिंक्स फिरतात जे बातम्या फिरतात त्याच्यावर लोक परसेप्शन लावत आहे की नको यावेळेला ह्या खिचडी महाविकास आघाडीपैकी कोण काय कसं राहणार त्यापेक्षा आपण महायुतीला एकदा शेवटची संधी द्यावी असं लोकांचं म्हणणं दिसत आहे ग्रामीण भागातून विशेष करून आणि यावेळेला जे चार ते पाच टक्के मतदान वाढलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला राहणार आहे महिला खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट करतील त्या वयोवृद्ध जे आहेत महिलांना प्रत्येक ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचं काम झालेलं आहे आणि हे सुरक्षा वगैरेचा जो मुद्दा आहे तो शहरी भागात आहे दोन तीन चार पर्सेंटमध्ये त्यावर सुद्धा सुधारणा करण्याचे आश्वासन सरकारने दिलेले आहे परंतु एक मात्र नक्की आहे की या सहा महिन्यामध्ये चित्र महाराष्ट्रात बदललं आहे जे लोक जे ॲडव्हर्स कमेंट देत होते की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे अनेक लोक महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटले शरद पवारांना भेटले उद्धव ठाकरेंना भेटले आज तेच लोक म्हणत आहे की नाही यावेळेला महायुतीचं सरकार रिपीट होईल ज्या पद्धतीने प्लॅनिंग तीनही नेत्यांनी केलेलं आहे अजित पवार आणि पश्चिम महाराष्ट्र ठाणे बृहन्मुंबईचा भाग मराठवाड्याचा भाग एकनाथ शिंदे आणि विदर्भ आणि प्लस जिथे भाजपची पोषक वातावरण आहे तिथे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यामुळे येणारे निकाल काय लागणार याकडे थोडा कल दिसतो आहे आता साधारणतः माझ्या म्हणण्याप्रमाणे एकशे सत्तर ते एकशे पासष्ट जागा महायुतीला मिळेल आणि भाजप स्वतःच्या बळावर एकशे पाच जागा निवडून येतील अशी शक्यता आहे पुढच्या आठ दहा दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचार होणार आहे त्या प्रचाराचा ओक कुणीकडे आहे दुसरं म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उगाच काहीही बोलू नये ज्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुती अडचणीत येईल त्यांचे नेते अडचणीत येईल ही थी मात्र हे खबरदारी नेत्यांनी घेतली पाहिजे ताज्या बातम्या आणि चालू घडामोडींसाठी सबस्क्राईब करा माझा विदर्भचं युट्यूब चॅनल आणि या व्हिडिओची लिंक आपल्या जवळच्या नातेवाईकांना नक्की पाठवा धन्यवाद